नमस्कार, आज आपण बनवणार आहोत श्रीखंड। श्रीखंड हे बाजारात लगेच मिळतं, पण ते खूप गोड असतं किंवा जास्त दिवसाचंही असू शकतं। तर आपण घरी केलं तर ते अगदी उत्तम होतं, खूप छान लागते त्याची चव। तर ते कसं करायचं ते आपण बघूया। हे बघा, मी इथे 3 लिटर दूध तापवून त्याचं दही घालून घेतलेलं आहे। दहीची रेसिपी तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर मिळेलच, दही कसं बनवायचं ते। तरी पण मी सांगते, दूध तापवून पूर्ण थंड करून घ्यायचं, अगदी थोडंसं कोमट राहिलं पाहिजे असं दही घ्याय दूध घ्यायचं। तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं दूध घ्यायचं। म्हणजे आता हे मी 3 लिटर दूध घेतलं आहे, तर याचं 2 किलो माझं श्रीखंड नक्कीच बनणार आहे साखर घातल्यावर। तर मी हे दही असं लावून घेतलं आहे, दूध एकदम कोमट झाल्यावर दही घेतलेलं, दह्यात साखर टाकली आणि ती पूर्ण विरघळवून, साखर आणि दही पण पूर्ण विरघळवून, म्हणजे एकदम प्लेन झालं पाहिजे। आणि मग ते ह्या दह्याला लावून घेतलं दुधाला, आणि मग हे असं दही बनलं आहे। तुम्ही इथे बघू शकतात, जरा पण हे दही हलत नाही आहे। बघा, एकदम घट्ट असं दही झालं आहे, याच्यामुळे श्रीखंडही आपलं छान बनणार आहे। तर आता मी एक इथे टोप घेतला आहे, हा टोप असा घ्यायचा आहे आपल्याला। त्यावर ही गाळणी ठेवते आहे मी, आणि ही क्रेपची ओढणी आहे माझ्याकडे। म्हणजे कॉटनच्या कपड्याने काय होतं, हे याचे जे दह्याचे कण त्या कपड्यात अडकतात आणि पाणी लवकर निथळत नाही, म्हणून मी ही क्रेपची ओढणी होती माझी, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर त्यात हे मी दही पूर्ण डायरेक्ट ओतायचं नाही आहे असं। हे बघा, ते तुम्ही बघू शकतात कशा खापाच्या खापा दही झालेल्या आहेत। असं सगळं हळूहळू टाकत जायचं आहे। अगदी तुम्ही जर एकदा जर दही घरी बनवलं तर बाहेरून आणणार नाही, मी तुम्हाला सांगते, कारण घरचं दही खूपच छान होतं। फक्त एवढंच का, त्याला 2 दिवस जातात। म्हणजे दही साधारण आपण नॉर्मल दही खायचं असतं तेव्हा ते जास्त आंबट करायचं नसतं, ते 5 ते 6 तासात दही होतं। पण हे दही थोडं आंबट करायचं आपल्याला, कारण का चक्का आंबट श्रीखंड थोडं आंबट गोड असं लागलं पाहिजे। जर पाणी हे गळून गेलं तर त्यात आंबटपणा निघून जातो, म्हणून हे दही 12 तास ठेवायचं आहे। लावलेलं दही 12 तास ठेवायचं आहे आणि मग असं हे काढून घ्यायचं आहे। हे बघा कशा मस्त खापाच्या खापा होता ते। खाली पाणी गळायला लगेच सुरुवात पण झाली आहे। तुम्ही 1/2 लिटरचा सुद्धा बनवू शकतात, काय एवढं मी बनवलं आहे कारण माझ्याकडे मोठी फॅमिली आहे आणि सर्वांना फार आवडतं, त्यामुळे मी जास्त बनवते। मग 2-3 दिवस मुलंही खातात आवडीने। हे असं मी सगळं दही यात काढून घेते। हे बघा, इथे आपलं सगळं दही यात घालून झालेलं आहे आणि मी ही चाळण न ठेवता स्टीलची चाळण ठेवली आहे, कारण जास्त असल्यामुळे ती माझी गाळणी वाकायला लागली। तर हे बघा, ही मी स्टीलची चाळण ठेवली आहे खाली, म्हणजे याच्यात हे सर्व बसलं आहे। आणि हे बघा, हे असं आपल्याला बांधून ठेवायचं आहे, 1-7 ते 8 तास हे आपल्याला छान बांधून ठेवायचं आहे। त्याने काय होईल, सगळं पाणी निथळून जाईल आणि आपला चक्का बनेल। हे बघा, खाली तुम्ही बघू शकता टोपात, हे बघा पाणी केवढं गळतं आहे, असं पूर्ण पाणी, हे बघा असं पूर्ण पाणी निथळून येणार आहे।
आता हे आपण दोरीने छानपैकी बांधून थोडा वेळ असंच ह्याच्यातच ठेवायचं आणि नंतर कशाला तरी आपण अडकवून ठेवू शकतो. असं हे बघा, असं अडकवून ठेवायचं आहे. आणि हे पाणी फेकायचं नाही आहे, ह्या पाण्याची कढी एकदम छान होते. नाही तर तुम्हाला वाटेल हे पाणी फेकायचं, अजिबात फेकू नका. ह्याची कढी तुम्ही बनवा, मी कढी रेसिपी तुम्हाला दाखवलीच आहे. हे बघा असं घट्ट छान सगळ्या साईड घेऊन बांधून ठेवायचं आहे आपल्याला. हे असं एक अर्ध्या तासाने तुम्ही कशाला नळाला वगैरे बांधून ठेवलं तरी चालेल, किंवा मग खुर्चीला. आणि खाली त्याच्या पातेला ठेवायचं आहे, म्हणजे पाणी पूर्ण पाणी असं निथळून येईल. हे बघा सगळं पाणी यातून छान निथळून येणार आणि आपला चक्का तयार होईल. मग पुढे आपल्याला बघायचं आहे श्रीखंड कसं करायचं ते. याच्याकरता आपल्याला 7 ते 8 तास वाट बघायची आहे. हे बघा असं मी हे 8 ते 10 तास असं बांधून ठेवलेलं दही, त्याचा आता हा चक्का झाला आहे, तो आता आपण बघूया. आणि हे बघा त्याचं हे एवढं पाणी निघालं आहे. त्याची कढी बनवायची आपल्याला, मस्त कढी होते. त्याची कढी बनवा छानपैकी. कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवलीच आहे. आता हा आपला चक्का बघा कसा मस्त सुक्का झाला आहे. हे बघा कसा मस्त चक्का झाला आहे, एकदम छान मऊ असा चक्का झाला आहे. हा आता आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. हा आता मी ह्या मोठ्या भांड्यात काढून घेते. हा साधारण 1/4 किलो आपला चक्का झालेला आहे. बघा कसा घरच्या घरी मस्त चक्का झालेला आहे. बघा एकदम मऊ मस्त चक्का झालेला आहे आपला. आम्ही सगळा काढून घेते. हे बघा हा 1/4 किलो चक्का आपला तयार झालेला आहे. त्याकरता मी ही 1/4 किलो साखर घेतलेली आहे, कारण आपला हा फ्रेश चक्का आहे त्याच्यामुळे तो जास्त आंबट नाही आहे. त्याकरता ही मी 1/4 किलो साखर घेतलेली आहे. हे मी सजावटीकरता बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे. ही मी 7-8 वेलची मिक्सरला साखर टाकून बारीक करून घेतलेले आहे. हे पिस्ता आणि बदामाचे काप आहेत श्रीखंडात घालण्याकरता. हे मी 10-12 काड्या दूध गरम करून त्यात रंग आणून घेतलेला आहे, म्हणजे त्यात घातल्यामुळे रंग आणि वास छान आलेला आहे ह्या दुधाला. हे पण आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे. आणि हे 1/2 टीस्पून जायफळ मी किसून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं याच्यात मिक्स करायचं आहे. आता आधी आपल्याला यात साखर थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, छान त्याच्या गुठळ्या फुटेपर्यंत. आधी चमचाने आपण मिक्स करून घेऊया आणि मग रवीने छान घोटून घेऊया. केशर दूध पण लगेच घालून घेऊया.
अतिशय सुंदर आपला चक्का इथे तयार झालेला आहे. खूपच छान असा घरी बनवलेला चक्का तयार होतो. बघा किती छान रंग आलेला आहे. हे बघा सगळी साखर आपली टाकून झालेली आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी इथे रवी घेते, त्या रवीने छान मिक्स करून घेते. बघा केशराचा रंग पण इथे छान दिसतोय श्रीखंडाला. यातच आपल्याला हे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे. आता वेलची आणि साखर पण घालून घ्यायचे आणि हे जायफळ पण घालून घ्यायचे आणि थोडं वरती ठेवायचं सजावटीसाठी. बघा आपला केशर बदाम पिस्ता श्रीखंड मस्त तयार होत आलं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणखी छान होणार ते. हे बघा आपलं हे घरचं मऊ असं छान असल्यामुळे त्याच्या गुठळ्या जराही झालेल्या नाही आहेत श्रीखंडाच्या, किंवा त्या चक्क्याच्या गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आपलं श्रीखंड. आणि घरच्या श्रीखंडाने अजिबात खोकला वगैरे येत नाही, कारण आपल्या याच्यात साखर कमी आहे. बघा 1/4 किलोला मी 1/4 किलोच घातली आहे, तेच बाहेर जास्त घालतात चक्क्यापेक्षा. हे बघा मस्त आपलं इथे 2 किलो श्रीखंड तयार झालेलं आहे. मस्त जायफळाचा वेलचीचा एकदम छान वास सुटलेला आहे. मस्त श्रीखंड तयार झाले. आता मी हे तुम्हाला काढून दाखवते बाऊलमध्ये. बघा कसं घट्ट झालं आहे. बाहेरच्यापेक्षाही आपलं श्रीखंड एकदम छान झालेलं आहे. हे बघा मस्त आपलं श्रीखंड तयार झालं आहे. त्यावर आपण हे बदामाचे काप घालूया, केशराच्या काड्या पण घालूया, हे पिस्ता, आणि ही जायफळाची पूड अशी. बघा एकदम छान श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्हाला नक्की बनवायचं आहे आणि कसं झालं तो मला रिप्लाय करायचा आहे. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. धन्यवाद.